नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्वीच्या भागामध्ये अक्षर भारती मराठी इयत्ता दहावी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ्यक्रम आहे 11वा, ज्याचं नाव आपण जंगल डायरी आणि या पाठाला जे लेखक आहेत अतुल धामणकर, या पाठाचं जो पूर्ववत भाग आहे म्हणजे भाग एक मध्ये आपण या पाठाच्या पान नंबर 43 च्या पहिल्या ओळीपर्यंत आपण काय केलं आहे, आपण हा भाग शिकलेला आहोत। आज आपल्याला इथून पुढचा भाग काय करायचा आहे, आज आपल्याला अभ्यासायचा आहे, कारण तो भाग हे मोठा होतो, तो व्हिडिओ मोठा होतो, त्याच्यामुळं आपण काय केलं त्या जागेपर्यंत आपण व्हिडिओ घेतले, राहिलेला भाग आपण काय करणार आहे या भागामध्ये आज आपण शिकूया। तर पान नंबर 43 वरती पहिली ओळ बघा, आकाराची अनेक पावलं दिसली, मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं, या पिल्लाच्या पावल कोण होत्या, त्या पगमार कड बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत, याचा अर्थ स्पष्ट होता वाघीण अद्याप आपल्या पिलांसह याच परिसरात वावरत होती। आता मी ती पिलं बघायला चांगलाच अधीर झालो होतो। इथून सुमारे 100-125 पावलावर नाल्यात थोडस पाणी असल्याचं मला माहित होतं, ही वाघीण तिथे सापडण्याची शक्यता होती, त्यामुळं आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं। जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता, त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठी कसरत होती। बघा, यामध्ये जी पानवटा होता त्या पानवटाच्या बाजूला लेखकाला म्हणजे अतुल धामणकर यांना एक ताजी पावलं दिसली, आणि ती ताजी पावलं कशी होती की मांजराच्या पिल्लापेक्षा थोडीशी मोठी ही ताजी पावलं होती। आणि मग लेखक म्हणतात की मी लगेच पुढे वाकून बघितलं की त्या जी पावले होती ती पावले होती वाघिणीच्या पिल्लाच्याच पावली होती, ती पावली कोणाची होती, वाघिणीच्याच पिल्लाची त्या ठिकाणी पावली होती। आणि ते पायाचे जेव्हा ठसे, पगमार्क म्हणजे पायाचे ठसे, ते पायाचे ठसे बघितल्या बघितल्या लगेच लक्षात आलं की हे जे पायाचे ठसे आहेत हे पाऊल कुणा जे आहे ते पाऊल कुणा, काल रात्री इथून कोणीतरी वाघिणीचे पिल्ले या ठिकाणी गेलेले आहेत असं अंदाज काय केलं लेखक या ठिकाणी लावलेला आहे। आणि ते म्हणतात की इथून ते पावले काल रात्रीच इथून गेलेले आहेत, याचा अर्थ असा होतो की या नाल्याच्या परिसरामध्येच कुठेतरी ती वाघीण या ठिकाणी वावरत आहे, म्हणजे या ठिकाणी ती काय करत आहे, ती या ठिकाणी कुठेतरी या झाडी जंगलामध्ये झुडपामध्ये कुठेतरी ती बसलेली असेल असा अंदाज या ठिकाणी लेखक लावलेला आहे। आणि पुढे म्हणतात की ते पाऊल कुणा बघितल्या बघितल्या लेखकाला आता त्या पिल्लांना बघायचा एक चांगलाच काय झालं इच्छुक म्हणजे अधीर झाले, अधीर होणे म्हणजे अधीर होणे म्हणजे काय, इच्छुक होणे अधीर होणे म्हणजे इच्छुक होणे। ते पाऊल कुणा बघितल्या बघितल्या लेखकाला एवढी अधीरता वाढली म्हणजे एवढी इच्छुकता वाढली की आपल्याला आता पिल्लांना बघायचे, त्या वाघिणीच्या पिल्लांना काय करायचे बघायचं आहे। आणि इथून सुमारे 100-125 पावलावर थोडस पाणी असल्याचं माहीत झालं होतं। लेखक म्हणतात की ते जे नाला होता त्या नाल्याच्या आजूबाजूला कुठेतरी 100-125 पावलावरती त्या नाल्यामध्ये पाणी साचलं होतं, आणि त्याच ठिकाणी ती वाघीण जी आहे ती वाघीण त्या ठिकाणी सापडण्याची शक्यता दाट होती, कारण की लेखकाचा अंदाज असा होता की लेखक हे जंगली प्राण्याचं निरीक्षण करणारे, त्यावर अभ्यास करणारे, वन्य जीवावर अभ्यास करणारे लेखक असल्यामुळं त्यांना पाऊल कोण लगेच ओळखू आल्या, आणि त्यांनी अंदाज लावलं की या ठिकाणी पाऊस पानवट आहे, पाणी आहे, मग पाणी असल्यामुळे या ठिकाणची झाडी आहे ती दाट आहे, आणि गिर्द झाडी असल्यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी असण्याची शक्यता आहे। त्यात लेखकाला दिसलं की या ठिकाणी पाऊल कोणा दिसत आहे, याचा अर्थ की याच
कुठतरी परिसरामध्ये ती वाघीण वावरत असेल आणि आपल्याला वाघिणीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होणार आहे असं लेखक म्हणतात. पण ते पानझडीचे दिवस होते. पानगळीचे दिवस म्हणजे पानगळ म्हणजे पानाचे झाड गळून पडतात तो ऋतू होता. त्या पानगळीच्या ऋतूमध्ये काय झाडाला झाडाची पाने ते गळून पडतात आणि ते पानगळ झाल्यामुळं पानं पडल्यामुळं झाडाची जो खाली पडलेला झाडावरून जो खाली पडलेला पान आहे त्या पानावरून चालणं इतकं मुश्किल होतं की जर एक पाय ठेवला तर त्या पाण्याचा आवाज येतो. कारण वाळलेलं पान हे त्याच्यावर जर पाय पडला किंवा एखादी वस्तू पडली तर लगेच त्याचा आवाज होतो. म्हणून लेखक म्हणतात की इथून पुढे जाणं हे एक सावधगिरीचं काम आहे आणि ते सावधगिरीचं काम आपल्याला काय करावं लागेल तो ते सावधगिरी घेऊन आपल्याला इथून पुढे जावं लागेल असे या ठिकाणी लेखक सांगतात. बघा पुढे म्हणतात की पानवटा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरात जोरात धडधडू लागलं. पुढे काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. इतरांची अवस्था वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच सूचना करून खून करून सूचना केली. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठेतरी झाडाच्या गुंडाआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानाची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळाच काळ थांबला असावा असं वाटत होत. लेखक पुढे म्हणतात काय म्हणतात पुढे की पानवटा जवळ आलेला आहे. जसं जसं तो पानवटा जवळ आलं तसं तसं की हृदयाची जी धडधड आहे धाकधूक 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 म्हणजे असं धडधड धडधड धडधड. एखादी संकट आपल्या समोर येत ना एखादी संकट आलं मग आपल्या आपल्या हृदयाची धडधड कशी धडधड धडधड म्हणजे श्वासोश्वास वाढतं आणि हृदयाची धडधड धडधड जी वाढती तसंच या ठिकाणी लेखकाचं झालं. कारण की आता ती वाघीण कधी त्या झाडाच्या झुडपात दिसेल आणि जर कधी तिने बघितलं आपल्याला बघितलं तर ती वाघीण काय करू शकते आपल्यावर हल्ला करू शकते आपल्या अंगावर येऊ शकते. या जाणीवेने काय केलं होतं लेखकाची धडपड होती जी धडधड वाढली होती लेखकाचीच नाही तर सोबत आलेल्या वनरक्षकाची आणि वन मजुराची देखील तीच धडधड झाली होती. कारण या सगळ्यांना भीती एकच होती की आपण आता वाघिणीच्या जवळ आलेलो आहोत आणि वाघीण कधी आपल्याला दिसेल आणि जर बघितलं तर त्या वाघिणीने आपल्याला बघितलं तर आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो म्हणून ते सगळे घाबरले होते. या ठिकाणी म्हणतात की हे घाबरल्यामुळं लेखकाचा कोरडा जो होता घसा कोरडा पडला होता आणि इतरांची अवस्था तशी झाली होती. जसं लेखकाला जशी धडधड वाढली तशीच धडधड हे कोणाला वाढली होती जे इतर लोक होते ते इतर लोकांची धडधड या ठिकाणी वाढली होती. आणि मग काय केलं लेखकाने एकमेकाला असं इशारा केला डोळ्याच्या मार्फत त्याने एकमेकाला इशारा केला आणि सावध राहण्याची काय केली त्यांनी सावध राहण्याची चौकस राहणे एक शब्द आलेला आहे चौकस राहणे म्हणजे काय सावध राहणे चौकस राहणे म्हणजे सावध राहणे हे शब्द जे तुम्हाला देतो हे शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणून हे शब्द एक एक शब्द जे आहे त्यामध्ये ते सरळ शब्द मी तुम्हाला लिहून देण्याचं कारण तोच आहे आणि तुम्ही लिहून घेत जा. बघा या ठिकाणी जे लोक होते त्यामध्ये लेखक त्यानंतर वनमजूर वनरक्षक इतर लोक यांनी सगळ्यांनी एकमेकाला इशारा केला डोळ्यांनी इशारा केला आणि सावधानी त्यांनी सूचना केली. आणि लेखक म्हणतात की जसं जसं आम्ही पुढे जात होतो एक एक पाऊल जसं पुढे टाकत होतो तसं तसं आमची जी दडपण होतं जे मनावरचं दडपण होतं ते मनावर दडपण अधिकच वाढत होतं. आणि असं वाटत होतं की वाघीण कुठेतरी झाडाच्या गुंड्यात त्या जांभळीच्या झोडपात कुठेतरी लपलेली वाघीण जर बघितलं आपल्याला जर बघितलं तर क्षणामध्ये ती कोण ती जी वाघीण आहे ती वाघीण आपल्या अंगावर थाळ करीन असं वाटत होतं. आणि त्याच ठिकाणी त्याचवेळी काय होतं वारा होता वारा असल्यामुळे ती पाण्याची सळसळ 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 ती वाढत होती. आणि असं वाटत होतं की आपलं आता काही खरं नाही एकदाच जर वाघीण आपल्याला बघितलं तर
ती काय करू शकते, आपल्यावर हल्ला करू शकते। म्हणून या ठिकाणी लेखकाला आणि लेखकासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशी धडधड वाढत होती, त्यांना भीती वाटत होती, कारण ती वाघीण आहे। ते कुत्र आहे का, मांजर एक ती आहे का, नाही। कोणी भोवती वाघीण माहिती ना, वाघीण वाघीण बघितल्या बघितल्या आपली अवस्था कशी होती आपण दुरून बघतो, पिंजऱ्यात बघतो, आपण समोर तर बघतच नाही, पिंजऱ्यात बघितल्या बघितल्या आपली काय अवस्था होती। या ठिकाणी लेखक तो समोर बघताय जंगलामध्ये, तिथे सुरक्षेला कोणीच नाही, सुरक्षेची हमी सुद्धा नाही, आणि त्या ठिकाणी जर आपण असू तर आपले 10-15 होतात, 10-15 आपले होतातच, होतात की नाही। म्हणून त्या ठिकाणी लेखक त्या वनामध्ये गेल्यानंतर त्यांना दिसलं की अरे आता काय होणार आहे की आपल्यावर वाघिणीचा हल्ला कधी येऊ शकतो, म्हणून आपण काय केलं पाहिजे, सावध राहिले पाहिजे, आणि सावधगिरीनं आपलं जे कार्य आहे ते सावधगिरीनं केलं पाहिजे, आणि एक एक पाऊल आपला जो पाऊल आहे तो पुढे पुढे आपल्याला टाकलं पाहिजे असं या ठिकाणी लेखक सांगतात। बघा पुढे काय म्हणतात, आहो अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजाने मी थबकलो, माझ्या अंगावर सरसरून काटा आला। एका वर्षाच्या वाघाचा एका वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होत की हा वाघिणीचा आवाज आहे, ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी। अचानक पाण्यात थपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला, मी पानवट्याकडे बघितलं आणि आश्चर्याने थक्क झालो। एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडातून थेट पाण्यात उडी घेतली, लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीन पिल्लं धपाधप पाण्यात उतरली। आईचा आश्वासक आवाज त्यांच्या करता उत्साहाच वार भरणार ठरला। बघा या ठिकाणी लेखक म्हणतात की पुढे काय झालं की आओ असा आवाज आला। आता हा आवाज वाघिणीचा आहे, वाघिणीचा आवाज आहे, आणि तो आवाज आल्या का लेखकाच्या कानात आवाज पडल्या त्या ठिकाणी लेखक जागेवर थांबले आणि म्हणतात की मी जागेवर थांबलो आणि माझ्या अंगावर काटा आला। हे साहजिक आहे, कारण की लेखकाचा अनुभव एक वर्षाचा वाघा संदर्भात वाघ्याच्या बाबतीमध्ये आणि वाघाचा अभ्यास करण्यामध्ये लेखकाचा अनुभव होतो, एक वर्षाचा अनुभव होतो, आणि त्या अनुभवामध्ये लेखकाला माहित होत की हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून हा आवाज वाघिणीचाच आहे। कोणाचा आवाज आहे, वाघिणीचाच आवाज आहे। तो आवाज लेखकाच्या कानावर पडलं आणि लेखक जागेवर थबकले, त्याच्या अंगावर असे काटे उभे राहिले, कारण की त्यांच्या कानावरती वाघिणीचा आवाज पडला होता। आवाज पडल्या लेखकाला जाणीव झाली की हा आवाज 100% कोणाचा आहे, वाघिणीचाच आहे। हा आवाज कोणाचा आहे, ती वाघिणीचीच आहे, आणि कदाचित ती तिच्या आवाजामध्ये आपल्या पिल्लांना ती बोलवत असावी, ती पिल्लांना आपल्या पिल्लांना आपल्या जवळ ती काय करत असावी, बोलवत असावी, असा अंदाज लेखकाने लावलं। आणि त्याच वेळी अचानक जवळ असलेल्या पानवट्यामध्ये धपकन काहीतरी पडला असा आवाज आलं, आणि धपकन आवाज आल्या लेखक जेव्हा पाण्यामध्ये धपकन आवाज आला, लेखकाने सपकन असे लगेच त्या पाण्याकडे बघितलं, आणि पाण्याकडे बघितल्या लेखकाला आश्चर्याचा धक्काच बसला। का, कारण की त्या पाण्यामध्ये एका जांभळीच्या जो बाजूला जो जांभळीचं झाड होत त्या जांभळीच्या झाडातून अचानक त्या वाघिणीच्या पिल्लानं त्या पाण्यामध्ये धपकन अशी उडी घेतली होती, हे लेखकानं बघितलं आणि आश्चर्याने थक्क झाले। आणि जेव्हा एका पिल्लानं जांभळीच्या झाडातून अशी धपकन उडी मारल्या लेखकाने लगेच त्या पिल्लाकडे नजर गेली आणि बघितल्यानंतर ती एक पिल्ल जसं त्या पाण्यामध्ये धपकन पडली, तसं लागोपाठ जे राहिलेली पिल्ल आहे ती पिल्ल धपाधप त्या पाण्यामध्ये उडी मारली, आणि उड्या मारल्या तिने काय केलं, ज्या दिशेनं आईचा म्हणजे वाघिणीचा आवाज आला होता त्या दिशेने काय केलं, त्या पिल्लांचा आवाज आला म्हणजे त्या वाघिणीचा आवाज आला होता त्या दिशेने जे वाघिणीचे पिल्ल होते ते धपाधप उडी पाण्यात मारून त्या
वाघिणीच्या दिशेने ते वगैरे निघून गेलेले आहे। हे सर्व जो दृश्य आहे, हे सर्व चित्र लेखकाने आपल्या डोळ्यासमोर बघत आहे आणि हृदयाची धडधड तर अजून वाढलेली आहे, कारण की त्यांच्या समोर कोण त्यांच्या समोर वाघिणीचे पिल्ल्यांचे धडधड धपाधप पाण्यामध्ये उड्या मारून ते कुठे जात आहेत, वाघिणीकडे जात आहेत। हे सर्व दृश्य हे लेखकाने त्यांच्या समोर बघितलेले आहेत। म्हणून लेखक म्हणतात की हा जो अनुभव आहे तो अनुभव हे नेत्रदीपक आहे, डोळ्याला एकदम चालना देणार आहे। आणि या सर्व दृश्यामध्ये लेखकाला म्हणतात की माझा जो अभ्यास होता त्या अभ्यासाच्या अंदाजावर मी असा अंदाज लावला होता की हा जो आवाज आहे तो आवाज वाघिणीचा आहे, कदाचित ती आपल्या पिल्लांना बोलत असावी असं लेखक या ठिकाणी सांगतात। वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून शिकारीसाठी गेली होती। या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांचा संभाव शत्रूंचा राबता होता, त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं। वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो, त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते। आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लाजवळ आली होती। आईची हाक एकटाच अजूनवर दडून बसलेली पिल्ल खेळकरपणे तिच्याजवळ झेपावली होती। तेवढ्यात नालाच्या डावीकडच्या विरळ बांबूतून मला वाघीण दिसताना दिसली। मी सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली। रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती, पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं। त्यातली एका पिल्ल्यानंतर वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली, पण तिथून घसरल्या तो धपकन पाण्यात पडला। तोंडावरच पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुगुरून नापसंती व्यक्त केली, पण पिल्लांना त्यांच्याशी काय घेणं देणं नव्हतं। त्यांच्या आईच्या सोबत जबरदस्त दगा धोपा सुरू होता। बघा, लेखक जेव्हा पिल्ल्यांना बघितलं आणि पिल्ल्यानं बघितल्या ते चारही पिल्लं ते धपकन पाण्यामध्ये उडी मारण्यात आईकडे गेले, आणि ते लेखक म्हणतात की कदाचित तिची वाघीण आहे, ती वाघीण काय केलं या ठिकाणी या जे जांभळीची झाड आहे या जांभळीच्या झाडीमध्ये त्या पिल्लांना कुठेतरी लपून कदाचित ती काय केली असेल, ती शिकारीसाठी गेली असेल। आणि कारण इथं लपवणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण की त्या परिसरामध्ये दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री असे जे रानशत्रू आहेत, म्हणजे जे रानामध्ये राहणारे जे पिल्लांना धोका देणार, म्हणजे पिल्लावर हमला होऊ शकतो, म्हणून हे जे शत्रू आहेत या शत्रूपासून वाचवण्यासाठी त्यांनी कदाचित या जांभळ्याच्या झाडाच्या झाडीमध्ये त्यांनी कदाचित ठेवलं असं, आणि त्याची खबरदारी म्हणून त्यांनी त्या पिल्लाला त्या ठिकाणी ठेवलं असल, कारण की लहान पिल्लांना या इतर भक्षकापासून खूप धोका असतो। त्यामध्ये नरवाघ असो, बिबळ्या असो, रानकुते असो, यांच्यापासून त्या बिबळ्या त्या वाघिणीच्या पिल्लांना काय असतं, धोका असतो। म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतात की लेखक म्हणतात कदाचित ती शिकारीसाठी गेली असावी आणि पिल्लांना त्या ठिकाणी ती ठेवली असावी, आणि मग ती रात्रभर शिकार करून ती परत पिल्ल्याजवळ आलेली आहे। आणि त्या आईची हाक ऐकल्यास ते जे पिल्ल आहे ते पिल्ल लगेच त्या आईकडे झेपावले, आणि आईकडे झेपवल्यानंतर लेखक म्हणतात की त्या बाजूला जे बांबूचे झाड होते त्या बांबूच्या झाडीतून मला वाघिणी त्यांना दिसली, आणि आल्यानंतर ती वाघिणी सरळ पाण्याजवळ आली, आणि पाण्याजवळ आल्यानंतर ती पाण्यामध्ये बसली, आणि पाण्यात बसल्यानंतर जे पिल्ल होते ते पिल्ल तिच्या जवळ आले, आणि ती पिल्ल त्या वाघिणीजवळ खेळत बसले। एका पिल्ल्यानंतर डायरेक्ट त्याच्या पाठीवरच उडी मारली, आणि पाठीवरून घसरल्यानंतर ती धपकन काय झालं, पाण्यात पडला। बघा, तो एक पिल्लानं काय केलं, त्या वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली आणि तिथून तो घसरला आणि धपकन कुठे गेलं, पाण्यात पडल्यामुळे जो पाणी उंच उडाला तो उंच उडेल पाणी त्या वाघिणीच्या तोंडावर पडलं, आणि तोंडावर पडल्यानंतर तिनं नापसंती म्हणजे तिला हे पसंत आलं नाही की पाठीवर उडी मारल्यानंतर परत खाली पडला, आणि जो पाणी आहे तो पाणी त्या वाघिणीच्या तोंडावर पडलं। म्हणून त्या ठिकाणी ते वाघिणी त्या ठिकाणी तिला वाटलं की चुकीचं आहे, असं करायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी त्या
त्या तिचा जो हावभाव आहे तिचा हावभाव त्याला पसंद आला नाही आणि ते जे पिल्लू आते ते सर्व पिल्लू त्या वाघिणीच्या आसपास काय करत होते उड्या मारत होते आणि त्या ठिकाणी ते काय करत होते खेळत होते आणि पुढे म्हणतात की रात्रभर ती वाघीण जी होती ती वाघीण थकली होती आणि ती रात्रभर शिकार करून त्या ठिकाणी येऊन ती काय करत होती आराम करत होती आणि ती त्या पाण्यामध्ये ती त्या ठिकाणी विश्रांती घेत होती आराम करत होते आणि ते आराम करता नंतर आराम करता करता जे पिल्लं होते ते पिल्लं त्या तिच्या अंगावरती इकडे तिकडे खेळत होते पाण्यात खेळत होते कारण की पिल्लांना आईच्या विश्रांतीचं आई विश्रांती घेण्याचं काही घेणं असतं पिल्ला कसे एकदम दंगामस्ती करत असतात इकडे तिकडे खेळत असतात जसं आपण इतर प्राणी बघतो मग त्यामध्ये कुत्री असो किंवा मांजर असो यांची जी पिल्लं असतात ते पिल्लं त्यांच्या आईसोबत जे आईच्या बाजूला इकडे जसे खेळतात त्या पिल्लांना आईसोबत काही आईचं काही घेणं असतं कारण की ते पिल्लं शेवटी काय करत असतात खेळत असतात आणि मोठमोठ्याने दंगामस्ती करत असतात आणि दंगामस्ती करत असल्यामुळं ते काय करतात इकडे तिकडे खेळत असतात आणि त्या खेळण्यामध्ये जे वाघिणीचे पिल्लं होते ती वाघिणीचे पिल्लं इतके दंग होते आणि त्या दंग असल्यामुळं त्या ठिकाणी वाघिणी काय करत होती विश्रांती घेत होती. बघा पुढे काय म्हणतात साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ती खेळकर होती. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ही जी पिल्लं आहे ही पिल्लं 5 महिन्याची होती आणि त्यांचा आकार कुत्र्यापेक्षा थोडस लहान होतं. ही जी पिल्लं होती वाघिणीची वाघिणीची पिल्ले हे कुत्र्यापेक्षा लहान होती आकारान लहान होती आणि ती 5 महिन्याची पिल्लं होती आणि वयात जशी लहान मुलं जशी खेळकर असतात ही लहान मुलं जशी खेळायला गेली तर काय खेळतात मग ती माती माती खेळणं किंवा अंगावर माती फेकणं एकमेकांच्या अंगावर माती फेकणं हे जे लहान मुलाचे खेळ असतात ते लहान मुलाचे खेळ जशी खोडकर असतात तसंच या वाघिणीच्या पिल्लांचा खेळ होतो. एकमेकांचा पाठलाग करणं मारामारी करणं पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई बहिण एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली डोळे वाकून हळूच तिनं हळूच आव असा आवाज केला. या पिल्लांना मागे येण्याबद्दल कदाचित इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर रानगवा नीलगाय रानडुकराची शिकार साधली असावी पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्ल्यापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्ल्याजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्ल्यांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबत स्वतःच पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. त्या कलेत ती पारंगत होती. बघा काय या ठिकाणी लेखक म्हणतात की जी पिल्लं होती ती पिल्लं ही 5 महिन्याची होती आणि 5 महिन्याची पिल्लं कुत्र्यापेक्षा लहान होती आणि लहान मुलं जशी खोळकर असतात तशी ती पिल्लं सुद्धा खेळकर होती. मग त्यामध्ये कसे खेळ खेळते एकमेकाचा पाठलाग करणं मारामारी करणं पाण्यामध्ये उड्या घडणं हे सर्व खेळ त्या ठिकाणी त्या वाघिणीच्या आजूबाजूला ते सर्व खेळ काय होती ती त्या ठिकाणी आजूबाजूला त्या वाघिणीच्या आजूबाजूला सर्व खेळ चालू होते आणि ती वाघीण एखाद्या पिल्लाला मध्येच काय करत होती मायेनं त्या पिल्लांना चाटत होती आणि थोडा वेळ मग तिथं बसल्यानंतर ती पटकन उभी राहिली आणि तिनं पटकन उभी राहिल्यानंतर जे डोकं आहे ते डोकं वळवलं आणि तिचा जो आवाज आहे आव असा आवाज काढला आणि तिनं कदाचित या आवाजामागे तिनं कदाचित त्याच्या पिल्ल्यांना त्याच्या मागं येण्यासाठी इशारा केला असावा सूचना केली असावी असं या ठिकाणी अंदाज आपल्याला लेखक सांगतात की ती उभी राहिल्यानंतर तिनं आवाज काढला आणि आवाज काढल्यानंतर लेखक म्हणतात की ती कदाचित तिच्या पिल्लांना ती मागे येण्यासाठी इशारा करत असावी. लगेच ते जे पिल्लू होते ते पिल्ल त्याच्या माग काय केलं चालायला लागलं. कदाचित हिनं म्हणजे या वाघिणीनं या जंगलामध्ये कुठंतरी म्हणजे कोणत्या एखाद्या ठिकाणी एखादे सांबर रानगवा रानगाव म्हणजे रानरेडा रानगाव म्हणजे रानरेडा त्यानंतर नीलगाय किंवा डुक्कर या रानडुक्कर यांच्यापैकी एखाद्याची शिकार साधली असावी आणि हे निकार हे जे शिकार आहेत म्हणजे त्यामध्ये रानगावा असो नीलगाय असो त्यानंतर रानडुक्कर असो सांबर म्हणजे हरिणीचा एक प्रकार आहे हे जे सर्व प्राणी यापैकी एखाद्याची तिनं शिकार केली असावी आणि शिकार जड असल्यामुळं ती पिल्ल्यापर्यंत जे पिल्लू आहे
वाघिणीचे पिल्ल त्या पिल्लापर्यंत आणणं कदाचित वाघिणीला शक्य नसल्या कारणानं ती जी शिकार केलेली आहे त्या शिकारापर्यंत कदाचित ती आपल्या पिल्लांना घेत जात घेऊन जात असावी असं आपल्याला या अंदाजावरून काढता येतं. आणि लेखक पुढे सांगतात की ती शिकार करून एका जागेवर ठेवलेली असावी आणि त्या ठिकाणी शिकार केल्यामुळं ती जी वाघीण होती ती वाघीण थोडस विश्रांती करायला आणि आपल्या पिल्लाला त्या शिकारापर्यंत न्यायला ती आली होती आणि त्या ठिकाणी ती त्या पिल्लाला घेऊन त्या शिकारीकडे ती चालली होती आणि त्या शिकारीमध्ये ही वाघीण एकदम तरबेज होती. कुशल तरबेज म्हणजे काय? कुशल होती. पारंगत असणे म्हणजे कुशल असणे, हुशार असणे. आणि कारण पिल्ल तर शिकार करू शकत नाही, पिल्ल शिकार करू शकत नाही, मग शिकार कोण करणार? आईला शिकार करावा लागेल. मग आई काय करणार? आई शिकारीला गेल्यानंतर त्या पिल्लांना कुठेतरी जाड झाडीतून गर्द झाडीमध्ये त्या पिल्लांना बसवून लपून ती शिकारीसाठी जाणार आणि शिकार करून आल्यानंतर परत त्या पिल्लांना घेऊन त्या शिकारीकडे जाणार असं त्या वाघिणीचं ठरलेलं दैनंदिन दिनक्रम होत. आणि त्यामध्ये ती पारंगत होती, शिकार करण्यामध्ये ती पारंगत होती, कुशल होती. म्हणून तिने एखाद्या सांबरचा किंवा रानडेड्याचा किंवा एखाद्या रानडुकराचा त्याने शिकार केला असावा आणि त्या शिकारीकडे या पिल्लांना घेऊन जात असावी असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. वाघिणीनं नाला पार करून बांबीच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिने वरून पिल्लासोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती. दोघांना भान नव्हतं. बघा, वाघिणीनं जेव्हा त्या पिल्लांना आवाज दिला आणि पिल्लांना इशारा केला म्हणजे त्या पिल्लांना सूचना केली की मागामाग चला आणि पिल्ल सुद्धा निघाली आणि त्यामध्ये ती वाघीण जर पुढं नाला पार केलं आणि ते जो नाला होता तो नालाच्या पलीकडे गेले आणि नालाच्या पलीकडे जो बांबूचा गंजी होता, बांबूचा गंज म्हणजे बांबू त्या ठिकाणी खूप बांबूची असे धररास, त्या बांबूवर त्यांनी पाय ठेवला आणि तिनं त्या पुढे येण्याच्या अगोदरच तिनं मागवळून बघितलं की जो आपले पिल्ल आहेत ती पिल्ल आपल्या मागे येत आहेत की नाही, जे पिल्ल आहे ते पिल्ल आपल्या मागे येत आहेत की नाही. मग तिच्या निदर्शनास आलं की दोन पिल्ल आपल्या मागे येत आहेत. दोन पिल्ल, चार पिल्लापैकी दोन पिल्ल आपल्या मागे येतात आणि दोन पिल्लांना अद्यापही माहित नव्हतं की आपल्याला त्या पिल्लांना आपल्या मागे यायचे. दोन पिल्लाला माहित नव्हतं आणि त्यांना भानसं नव्हतं की आपल्याला मागामागे यायचंय. ते दोन पिल्ल मागे येत नव्हती पण दोन पिल्ल मागामाग येत होती. बघा, ती पाण्यातच एकमेकाशी खेळत दंगा होती. बघा, दोन पिल्ल मागे यायला तयार झाले म्हणजे चार पिल्लापैकी दोन पिल्लांनी काय केलं, त्या वाघिणीच्या मागामाग यायला सुरुवात केली. पण त्यातली दोन खेळकर जी पिल्ल होती ती दोन खेळकर पिल्ल त्या पाण्यामध्ये खेळण्यात दंग होती. मग एकमेकावर पाणी उडवणं, एकमेकाच्या अंगावर बसणं, पाण्यामध्ये खेळणं, या खेळामध्येच ते दोन पिल्ल काय होती, दंग झाली होती. आणि ती दोन पिल्ल मागामागे येत होती आणि दोन पिल्ल पाण्यात खेळत होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. बघा, दोन पिल्ल आल्यानंतर दोन पिल्ल ती त्या ठिकाणीच खेळत होती आणि आईनं हे बघितलं की दोनच पिल्ल येत आहेत, दोन पिल्ल तिथेच खेळत आहेत. हे बघितल्यानंतर वाघिणीनं काय केलं, आपला परत बोलवणारा आवाज काढला. बोलवणारा आवाज काढल्यानंतर जी खेळत होती, जी दोन पिल्ल पाण्यामध्ये खेळत होती, ती त्यांनी खेळ थांबवलं आणि ती आपल्या आईच्या मागे पळत सुटली. दोन मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिशेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणार हा अनुभव होता. मग जेव्हा जी पिल्ल होती ती पिल्ल लगेच मागं आली आणि मागं आल्यानंतर त्या ठिकाणी ती चारही पिल्ल मागं आल्यानंतर हे बघितलं आणि वाघिणी ती पुढे निघाली आणि दोनच मिनिटाच्या कालावधीमध्ये जी ती वाघीण होती ती वाघीण ती जंगलामध्ये पसार झाली, जंगलामध्ये दिशेनाशी झाली आणि त्या जंगलामध्ये ती पळून गेली. लेखक म्हणतात की जी वाघिणी आहे त्या वाघिणीतल्या आईची जी भावना आहे, आईची जी वेगळी झलक आहे, आज मला माझा जो व्याघ्र अनुभव आहे त्या व्याघ्र अनुभवामध्ये म्हणजे जो वाघावर अभ्यास करणार जो अनुभव आहे त्या वाघाचा अभ्यास करणाऱ्यामध्ये हा मोठा माझा अनुभव, हा ही जी वाघिणीचं बघितलेलं मी दर्शन आहे की वाघिणीचा जो बघितलेला अनुभव आहे
तो मोलाची भर घालणार आहे असं म्हणतात. कारण की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखकाला सांगण्याचं उद्देश एकच आहे की प्राणी कोणताही असो, मग मनुष्य असो, प्राणी जंगली प्राणी असो किंवा पाळीव प्राणी असो, कोणती प्राणी असो, शेवटी आई ही आई असते. आणि आई आपल्या पिल्लांना जशी पिल्लांचे जसे संगोपन करते, पिल्लांचं जसं पालन पोषण करते, त्याच पद्धतीनं वाघीण सुद्धा आपल्या पिल्लांसाठी पालन पोषणासाठी तिची जबाबदारी घेतलेली असते. ज्यांनी भलेही ते जंगली प्राणी, तरी जंगली प्राणी असून सुद्धा ती काय करते, आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी ती अतोनात प्रयत्न करत असते. तसंच या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळालं की वाघीण शिकारीच्या शिकारीला जेव्हा जात असते, जेव्हा जात असताना ती आपल्या पिल्लांना एका आपला धाड झाड त्या एकदम कडक ज्या ठिकाणी गर्द झाडे दाट झाडी, त्या दाट झाडीमध्ये आपल्या पिल्लांना लपवते आणि ती स्वतःला ती स्वतः कुठे जाते, शिकार करायला जाते, जेणेकरून आपल्या पिल्लांना धोका होऊ नये, आपल्या पिल्लावर कोणी हमला करू नये. तसंच कोणत्याही प्राणी असो, मग त्यात मांजर असो, कुत्रा असो, गाय असो, मग गायीला गायीचे जे वासरू आहे, गाय जर कधी आपण चरायला नेले तर तिला जेव्हा पाना पडतो तेव्हा ती गाय करते, गाय पळत आपल्या पिल्लाजवळ जाते, आपल्या वासरूजवळ जाते. म्हणून या ठिकाणी आपल्याला या लेखक आपल्या पाठाच्या माध्यमातून सांगतात की आई जी झलक आहे, आईची जी माया आहे आपल्या पिल्लाबाबतीत, ही मग कोणत्याही प्राणी असो, तो पक्षी असो, प्राणी असो, कोणतेही असो, प्रत्येक जीव हे आपल्या पिल्लांसाठी झटत असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा पाठ कसा वाटला अवश्य कळवा. या ठिकाणी आपला हा पाठ संपला. तुम्हाला हा पाठ आवडलाच असेल अशी मला आशा आहे. आणि तुम्हाला हा पाठ कसा वाटला अवश्य कळवा. आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही प्ले स्टोरवरून जर आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसाल तर पवन वाघ अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या, लॉग इन करा आणि त्यामध्ये सर्व व्हिडिओज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्या व्हिडिओचा तुम्हाला अवश्य फायदा होईल. तुमचा फायदा करा आणि तुमच्या मित्रांचा सुद्धा फायदा करा. त्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि बघत राहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.